घरगुती वीज मीटर जोडणीसाठी 4000 लाच घेताना पिंपळनेर येथील सहायक अभियंता संजय माळी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर येथील एका 43 वर्षीय वीज ग्राहकाकडे घरगुती वापराचे नवीन वीज मीटर मिळवून देण्यासाठी वीज कंपनीच्या पिंपळनेर शहर कक्षातील सहायक अभियंता संजय कौतिक माळी यांनी 4000 रुपये लाचेची मागणी केली. याबाबत संबंधित ग्राहकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने पडताळणी केली असता सहायक अभियंता माळी यांनी लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं आणि तक्रारदाराकडून घरगुती वापरासाठी नवीन वीज मीटर मिळवून देण्यासाठी 4000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडली. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मनजित सिंग चव्हाण, संदीप सरग, सुधीर सोनवणे, प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडिले, भूषण शेटे यांनी केली.